पाहिजे तो निधी देतो पण आमच्यासाठी कचा कचा बटणं दाबा असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. बटणं दाबाल तर निधी देता येईल, नाहीतर आखडता हात घेणार असं अजित पवार म्हणाले. तर अजित पवार व्यापारी त्यामुळे ते सौदाच करणार असं संजय राऊत म्हणाले. दरम्यान दादांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नये असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. निधीला मान्यता प्रकाश रावनी सांगितलं, ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू. पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी तसं आमच्या मशीनमध्ये पण तेवशी भरणं दाबा कसा 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 म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना, नाही तर माझा हात आखडता येईल. इंडियापूरमध्ये अजितदादांनी असं म्हटलं आहे की तुम्हाला पाहिजे तेवढे निधी देऊ, मात्र त्या प्रमाणात आम्हाला मशीनमध्ये बटन दाबा अशा पद्धतीचं व्यापाऱ्यांना आव्हान केलं. स्वतः एक व्यापारी आहेत ते, त्याच्यामुळे ते सौदाच करणार. मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहे आणि त्यांनी मग प्रत्येक गावात जिल्ह्यात राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत, त्यातले ते एक आहेत. आम्ही आव्हान केलेले आहे, हे आमचं आव्हान आहे. ऐकायचं नाही ऐकायचं तो मतदार राजाचा अधिकार आहे, तो शेवटी मतदार राजा आहे. त्याला आम्ही त्या ठिकाणी काही करू शकत नाही. हे आता उगीचच वेगवेगळ्या पद्धतीच्या उपमा देतात आणि आमचे विरोधक आमच्यावर टीका टिप्पणी करतात, हा आमचं त्यांना आव्हान आहे. तिथं महायुतीचा खासदार निवडून आल्यानंतर ह्या या गोष्टीचा आम्ही प्रयत्न करू. मागं तशा पद्धतीनं आम्ही आचारसंहिता नसताना एक गोष्ट केली ती त्यांना माहिती होती, त्याचं उदाहरण त्या ठिकाणी मी दिलं. बाकी